विजयनगरचे साम्राज्य, दिल्लीचा बादशहा मोहम्मद तुगलक हा अतिशय लहरी स्वभावाचा होता. आज एक निर्णय घ्यायचा, उद्या दुसरा, परवा तिसरा, त्यामुळं त्याच्या राज्यामधली जी जनता होती ही जनता त्रासून गेली होती आणि सर्वांनी त्याचं नाव लहरी बादशहा असं ठेवलेलं होतं. त्याच्या या लहरीपणामुळं त्याच्या राज्यामध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आणि त्यामध्ये उठाव झाले. हरिहर व बुक्क यांनी पुढाकार घेऊन या मोहम्मद तुगलकाची सत्ता उलटून टाकण्यासाठी प्रयत्न केले. दक्षिणेमध्ये मोठा उठाव झाला आणि विजयनगर आणि बहमनी ही दोन राज्य स्थापन झाली. हरिहर व बुक्क यांनी 1336 दक्षिणेमध्ये विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना केली. हरिहर या साम्राज्याचा पहिला राजा बनला. कर्नाटकमध्ये हंपी या ठिकाणी यांची राजधानी स्थापन करण्यात आली आणि हरिहरच्या नंतर त्याचा भाऊ बुक्क हा दुसरा सम्राट बनला.